इमारत बांधकाम कामगार और अन्य बांधकाम कामगार के लिए गृह उपयोग की वस्तु किचन सेट सुरक्षा संच पेटी वितरण शिविर का आयोजन शहर के अनुसुईया मंगल कार्यालय शालनकड़ी परिसर में किया गया था, लेकिन नियोजन अभाव रहने से यह शिविर फंस गया। कामगार कल्याण विभाग के माध्यम से अनुसुईया मंगल कार्यालय हिंगन घाट में किचन सेट और सेफ्टी किट बांटे जाने थे, उसके लिए इस शिविर का आयोजन किया गया था और इस वक्त महिलाओं की एक साथ काफी भीड़ होने से और कामगार कल्याण विभाग के माध्यम से कोई भी उचित नियोजन नहीं होने से उपस्थित महिलाओं को भारी असुविधा और दिक्कतों का सामना करना पड़ा है। इस शिविर में एक साथ 10 से 15,000 महिलाएं आने से असुविधाजनक परिस्थिति निर्माण हुई थी। किसी भी प्रकार की अप्रिय घटना को रोकने के लिए पुलिस को भी इस वक्त पाचारण किया गया था। कामगार कल्याण योजनेतील जे वाटप आहे, पेटी वाटप आहे, त्याचा कॅम्प अनुसया मंगल कार्यालय हिंगण घाट येथे आयोजित करण्यात आला आहे। म्हणजे नियोजनाचा अभावात हा कॅम्प फसला असं म्हणावं लागेल। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहे वरतून पाणी सुरू आहे, पण महिला ज्या आहे खाली वाचल्या आहे। मोठ्या प्रमाणात महिलांची गैरसोय जो आहे, पाण्याची व्यवस्था असो किंवा जेवणाची व्यवस्था अशी कुठली व्यवस्था नाही आहे। त्याच्यात तीन पाठ ठेवले आहे, आतमध्ये जे आहे महिला आहे, भवनच्या आतमध्ये आहे तर दुसऱ्या महिला इकडे आहे, तर तिसरा जो पाठ आहे मोठ्या प्रमाणात महिला जे आहे इकडे आहे। जवळपास 20,000 महिलांनी इथे उपस्थिती दाखवली आहे। जवळपास काल रात्रीपासून अनेक महिला ज्या आहे इथं उपस्थित झाल्या आहे। आपण महिलांची जाणून घ्या, सांगा तुम्ही केव्हापासून आलेले आहे? सकाळी 3 वाजतापासून 3 वाजतापासून इथं जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आहे का? नाही अनाची आहे। काय म्हणणं आहे तुमचं? आज आले आहे, गर्दी आहे, अजून तुमचा नंबर लागला नाही, काय म्हणणं आहे? काय काय म्हणणं आहे? पाहू आता किती वेळ काय व्यवस्था पाहिजे होती तुम्ही? म्हणजे सकाळ गाव आल्या, कुठल्या गावून आल्या? आम्ही शिरजगाव। शिरजगाव किती वाजता आल्या? आम्ही 1 वाजता रात्री 1 वाजता आल्या। आता नंबर लागला नाही? नाही ना, अजून नाही लागला। काय काय आयोजकाकडून काय म्हणणं आहे? काय माहित, आता अजून माहीत पडेल। पाण्याची जेवणाची व्यवस्था कुठली? काहीच नाही। एकूणच महिलांचा जो लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्याच्यानंतर कामगार योजनेमध्ये महिलांचा एकूणच थट्टाच होत आहे असं म्हणावं लागेल। मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहे, आणखी काही महिला आहे, महिलांची आपण संवाद साधूया, काय म्हणणं आहे? पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, आपण दृश्यांमध्ये पाहू शकता पोलीस प्रशासन काय काय म्हणणं आहे? काही केव्हा आले, कुठल्या गावून आले? मांडगावरून आले। काय काय म्हणणं आहे तुमचं? आजी आम्ही लई दुरून मांडगावरून आलो, सकाळपासून इथे येऊ ना, हे लाईन लावायची ना, त्याईनं लाईन पण लावत नाही, जायला मिळते त्याला मिळते, त्याला कोणाला मिळत पण नाही। आता आम्ही आज वापस जायचं का? लहान लहान मुलं घरी ठेवून आलो आम्ही। पाऊस सुरू आहे? हो पाऊस सुरू आहे ना, ह्या पावसामध्ये म्हणून पावसात उभे आहे। हो जेवणाची पाण्याची काय? काही जेवण नाही, सकाळपासून जेवणच नाही केलं आम्ही। पाणी नाही आमच्या बोटलीमध्ये, पाणी नाही भेटत इथं, पाणी भेटत नाही, भरपूर पाऊस सुरू आहे। हो केव्हा नंबर लागेल काय आता माहीतच नाही ना, कधी लागते तर आयोजकाकडून काही माहिती? काहीच नाही माहीत, अजून ते आलेच नाही ना, काहीच भेटलंच नाही, तर मग कसे म्हणायचं भेटन म्हणून? एकूणच आयोजकाकडून जे आयोजन करण्यात आलं, काय म्हणा काय म्हणत? यांनी हा कार्यक्रम ठेवला तर हा म्हणजे पूर्ण विधानसभेला कशाला ठेवला? यांनी जर प्रत्येक गावी गावी जर ही योजना काढली असती एवढी भीड नसती झाली। आज एवढी भीड झाली आणि दुरून दुरून लोक आलेले आहेत, आज वापस चालले आहे, कोणी सकाळी 4 वाजतापासून आले, कोणी 5 वाजतापासून आले, कसे जाणार सर? त्यांना त्यांना कमसे कम टोकन तरी द्यायला पाहिजे ना। मग वरतून पाऊस सुरू आहे, जेवणाची व्यवस्था काय आहे? काहीच नाही, इथे काही सुविधा नाही। मोठ्या प्रमाणात चेंगरा चेंगरी होण्याची शक्यता आहे। महिला कशा प्रकारे कामात येतात किंवा मोठ्या प्रमाणात ही बघा ही महिलांची रांग आहे, चेंगरा चेंगरी आहे, मोठा चेंगरा चेंगरीचा प्रकार होऊ शकतो। याच्या आधी सुद्धा महिला ज्या आहे बेहोश पडून काही महिला बेहोश पडल्या होत्या, अशी परिस्थिती आहे। एकूणच नियोजन जे आहे कामगार कल्याण योजनेमार्फत ज्या पेट्या देण्यात येत आहे किंवा जे नियोजन करण्यात आलं ते नियोजन फसलं असंच म्हणावं लागेल। मोठ्या प्रमाणात जे आहे महिलांची गैरसोय होत आहे नियोजनादरम्यान, जेवणाची म्हणा किंवा पाण्याची म्हणा, कुठलीही व्यवस्था यावेळेस नाही आहे। आयोजनाकडून जे आहे गर्दी झाल्यामुळे जे अंदर ज्या महिला आहे त्यांनाच जे आहे लाभ मिळणार आहे, आणि ज्या बाहेरच्या बाया आहे त्यांना गावाला जा असं आयोजकाकडून जे अलॉटमेंट करण्यात आलं आहे। ज्या महिला आहे मला सांगा, तुम्हाला सांगण्यात आलं का घरी जा? जे भाऊंमध्ये जे महिला आहेत त्यांनाच लाभ मिळणार, तुम्हाला घरी जा असं म्हटलं आहे। आता काय करणार? आता काय करणार? सकाळी उपाशी तपासलो आम्ही सकाळपासून इथं, सांगायला पाहिजे ना आम्हाला, सकाळपासून सांगायला पाहिजे ना, 17 तारीख दिली तुम्ही ना, कुठल्या गावून आले? आम्ही परड्याचं। किती वाजता आले? आम्ही आलो 4 वाजता 3 वाजता
आता आयोजकाकडून सांगण्यात आलं का जे आहे अंदर ज्या महिला आहेत त्यांनाच लाभ मिळणार, तुम्ही नंतर या, आता काय करणार? तुम्ही तशी तारीख सांगायला पाहिजे ना, 28 तारखेपर्यंत आहे म्हणून तारीख नव्हती सांगण्यात आली, मग एवढे लोक जमा झालेच नसते ना, मग आता आम्हाला कुपन तरी भेटायला पाहिजे जेवणाची पाण्याची काय व्यवस्था आहे? परंतु व्यवस्था जेवण पाणी नसलं चालते, आम्हाला कुपन तरी पाहिजे, डबे पाणी आणले आहे आम्ही। आणखी 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 काही महिला आहे, आणखी काही महिला आहे त्याचे सुवास साधू तुम्हाला सांगत आहे, घरी गावाला जा असं अलाउन्समेंट होत आहे, तुमचं काय म्हणणं आहे? गावाला जा असं म्हणणं आहे? इथंच 2 वाजेहून येऊन आहो, 10 वाजेवरून काय करू, उपाशी पोटामध्ये चुव्या बोंबलत आहे, पाणी येत आहे वरून, पाणी येत आहे वरतून, पाणी वल्ले झालो आम्ही। आणखी काही महिला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया, महिला बसलेल्या आहे, ताई सांगा गावाला हो का, आम्हाला केव्हा भेटन मग, आम्ही रात पासून येऊन आहो ना सर, वरून पाणी सुरू आहे, पावसात तुम्ही बसले आहे, कुठल्या गावून आल्या, काय म्हणणार सर? हिंगण घाटवरून आले नाही, पण टोकन तरी मिळालं असतं तर आम्ही उद्या आलो असतो, इच्छाच आहे हिंगण घाटच्या। किती वाजता आल्या? आम्ही 2 वाजताच आलो रात्री, रात्री 2 वाजता हो। पाण्याची जेवणाची व्यवस्था काय आहे, हो व्यवस्था नाही करणार, पण आम्हाला टोकन लागेल, आम्ही टिफिन आणले घरून, हो इकडून आयोजकाकडून व्यवस्था नाही, नाही 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 पाण्याची नाही जेवणाची नाही, आता आम्हाला मिळण म्हणून आम्ही बसलो, आयोजकाकडून जे अनाउन्समेंट करण्यात आहे गावाला, आम्हाला असं वाटते ना का समोरच्याला घेईन बा, आम्हाला नाही घेईन, आम्हाला असं वाटत आहे गावाला जा असं सांगण्यात आलं आहे, हो पण आम्हाला वाटत आहे का समोरच्या घेईन ना बाया, तुम्हाला असं म्हणणं आहे का हे नियोजन जे फसलं आहे, नियोजन फसलं, हो एकूणच महिलांच्या ज्या प्रतिक्रिया घेतो मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहे बाहेर ज्या महिला आहे त्यांना गावाला जा, आता तुमचा नंबर जो आहे पुढील नियोजनात करण्यात येईल असे असे असं अलॉन्समेंट करण्यात येत आहे। बघा हे लहान 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 बाळ आहे, लहान बाळ आहे, ताई मला सांगा तुम्ही लहान बाळ घेऊन आले काय म्हणणं आहे तुमचं, काय काय म्हणणं आहे ताई, कुठल्या गाऊन आल्या ताई? रामपूर मजरा, रामपूर मजरा। किती वाजता आल्या? आम्ही 7:30 वाजता सकाळी 7:30 वाजता लहान बाळाला पण घेऊन आले, काय सोय आहे? काहीच नाही ना सोय, नाही एकूणच आपण बघू शकता दृश्यांमध्ये बघू शकता लहान बाळ आहे, लहान बाळांना पण मोठ्या प्रमाणात ज्या महिला घेऊन आल्या आहे, पण आयोजकाकडून कुठली ज्या व्यवस्था पाहिजे होती ती व्यवस्था नाही आहे। एकूणच जे नियोजन आहे अनुसया मंगल कार्यालयामध्ये कामगार कल्याण योजनेचे जे पेटी वाटप फसलं असंच म्हणावं लागेल, कल्याण विभागामार्फत कामगारांच्या ज्या योजना आहेत त्यामार्फत आज जे योजना अनुसया मंगल कार्यालयात जे आहे राबविण्यात येत आहे, आपण पाहू शकता दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इथे व्यवस्था केली आहे, रात्री 8 वाजतापासून काही महिला आल्या होत्या त्यांची इकडे व्यवस्था केली आहे, शिस्तबद्ध अशी जे आहे इथे व्यवस्था केली आहे, तर जे बाहेरचं नियोजन कामगार अधिकाऱ्याकडून करायला पाहिजे होतं ते नियोजन फसलं असं म्हणावं, कारण का ज्या प्रकारे अंदाज होता महिलांचा याचा तो अंदाज लक्षात नाही आला, कामगार कल्याण योजनेच्या मार्फत संपूर्ण जिल्ह्याभरातून जे आहे महिला या योजनेकरिता आले आहे, आपण काही महिला आहेत ताई सांगा किंवा कुठून आल्या आहे, काय नाव? आम्ही कानगाव। किती वाजता आल्या? आम्ही काल आलो 11 वाजता। 11 वाजता जेवणाची काहीच नाही, पाणी भेटलं बाबा काहीच नाही, मग जेवण की काहीच नाही। एकूण आणखी काही महिला आहे आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया, काय म्हणणं आहे, काय ताई टोकन कधी भेटलं, काय नंबर किंवा टोकन नाही मिळालं सर? आम्ही काल 12 आलो, हो समुद्रपूर तहसील, समुद्रपूर तहसील च समुद्रपूर तहसील शेटगाव। यायला कोण सांगत होतं तुम्हाला म्हणजे? आमच्या मोबाईल वर मेसेज आले होते ना, आता बिस्किट मिळाले फक्त, पाणी मिळालं, जेवणाची व्यवस्था होणार आता हाय चालू आहे ना, जेवणाची व्यवस्था चालू आहे। एकूणच महिला ज्या आहे 11 वाजतापासून जवळपास या परिसरात आल्या होत्या, 11 वाजतापासून ज्या महिला आल्या आहे त्यांना जे आहे हॉलमध्ये घेण्यात आलं आहे, टोकन देण्यात आलं आहे, त्यांच्या ज्या योजनेमार्फत त्यांना जे जे वस्तू किंवा ज्या आणखी काही महिला आहे त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे ताई मला सांगा, किती वाजता आल्या? वाघोली वरून आलो आधी,
किती वाजता आले होते? आम्ही काल रात्री 11:30 आलो, आतमध्ये 12:30 आलो, तेव्हापासून इथे बसलो. इथे बसलो आम्ही, झोपाची व्यवस्था झाली आमची. सकाळी उठल्यानंतर पाणी वगैरे मिळालं, चहा मिळाला. आणि काय केव्हा नंबर लागेल, काय अपेक्षित आहे? आता नंबर लागते नाही लागत, थोडंसं ते दारावरती जे आहे ते बाहेरच्या महिला आल्या, त्याच्यात गोंधळ झाला. नंबर लागते नाही लागत काही शक्यता नाही वाटत, पण आम्ही नेल्याशिवाय घरी जाणार नाही. एकूणच अनेक महिला आहे, अनेक महिलांशी संवाद साधला. कामगार कल्याण योजनेकडून जे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्यामध्ये कामगार कल्याण योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांचंही नियोजन फसलं असंच म्हणावं लागेल. मोठ्या प्रमाणात जे आहे बाहेर जो मोठ्या परिसरात महिलांनी गर्दी केली आहे, तर अंदर जे आहे महिलांचं काम जे व्यवस्थित सुरू आहे असं म्हणावं लागेल. महिलांना बसवलं आहे, ज्याप्रमाणे जे प्रक्रिया आहे ते पूर्ण करण्यात येत आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.